आज तुमच्या मतदारसंघात आलेला आहात आणि वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन सुद्धा सुरू आहेत, निवडणुका जवळ आहेत, काय सांगाल? आज प्रतीक्षानगरमध्ये एक वेगळा उपक्रम सुद्धा राबवला जातो, इलेक्ट्रिक चार्जिंग मशीन्स आणि सोलर पॅनल अशा प्रकारचे उपक्रम तुमच्या मतदारसंघात राबवले जात आहेत. अगदी प्रतीक्षानगरमध्ये या ठिकाणी संपूर्ण म्हाडाच्या सोसायटी आहेत आणि या म्हाडा सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. संपूर्ण सोसायटीचं मेंटेनन्स चार्ज कसा कमी होईल या दृष्टिकोनातून इथल्या सोसायटीने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. यापूर्वी सोलर पॅनल पण लावलेले आहेत. सोलर पॅनलमुळे इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत त्यांचं जे बिलिंग आहे, बिलिंगमध्ये खूप त्यांना मदत झालेली आहे. कारण सोलर पॅनल जी बिलिंग जी इलेक्ट्रिसिटी ती डायरेक्ट BST दिल्यानंतर BST बिलिंगमध्ये त्यांना कन्सेशन देत आहेत, तर ती सक्सेसफुली स्कीम या ठिकाणी इम्प्लिमेंट झालेली आहे. आणि आज या ठिकाणी चार्जिंग स्टेशनचं पण या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पण सोसायटीला थोडा फायनान्शियल सपोर्ट मिळेल. एक चांगले उपक्रम सोसायटीच्या माध्यमातून राबवले जातात आणि एक म्हाडा सोसायटी एक नवीन मॉडेल तयार करत आहे, तर त्या सोसायटीच्या सर्व सभासदांचं मी अभिनंदन करतो. वेगवेगळ्या ठिकाणी आता मतदारसंघामध्ये तुमचं नाव दिसतंय, पोस्टर्स दिसत आहेत, बॅनर्स दिसत आहेत, येणाऱ्या निवडणुकीसाठी काय अपेक्षा आहेत? नाही, येणाऱ्या निवडणुकचा विजय आमचा निश्चित आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण 10 वर्षात विकासाचं काम झालं आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पण मुंबईच्या संदर्भात इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड, म्हाडाच्या संदर्भात पण महत्त्वाकांक्षी निर्णय घेतलेले आहेत, ज्याच्यामुळे जुने जे म्हाडाचे प्रकल्प आहेत रखडलेले ते आता मार्गी लागतील. पुनर्वसनाचा प्रकल्प पण खूप मार्गी लागू शकतो. तर ह्यामुळे लोकांचा विश्वास आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर, माननीय नरेंद्र मोदीजींवर, आणि म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होतील आणि NDA 400 पार सीट ह्या जिंकतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.